कालपर्यंत इथली हवा कमालीची खराब होती पण अचानक रात्रीतना पाऊस पडला आणि हवा बरीच सुधारली म्हणजे अजूनही वाईटच आहे पण पूर्वीपेक्षा जरा कमी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रदूषणाबद्दल बैठक घेतली आणि ते आटोक्यात आणायला कृत्रिम पाऊस पाडण्याची सुद्धा चर्चा झाली दिल्ली सरकार सुद्धा या सगळ्याचा विचार करते पण याचा खरंच उपयोग होतो का पाहणार आजची सोपी गोष्ट मुंबई नवी मुंबई पुणे आणि इतरही अनेक शहरांमध्ये महाराष्ट्रात प्रदूषण वाढत चाललंय राज्य सरकारने यावर एक बैठक घेतली ज्यात अनेक उपायांबद्दल चर्चा झाली त्यातला एक उपाय होता क्लाउड सीडिंगचा म्हणजे कृत्रिम पावसाचा मुख्यमंत्री शिंदे याबद्दल काय म्हणाले ते आपण ऐकूया आवश्यकता भासल्यास आणखी जे काय ब्लॉगर आहेत आता क्लाउडशिडिंगची आवश्यकता नाही कारण ते पाउस है। आणी आवश्यक, आवश्यक, जी जी आवश्यक महाराष्ट्राच्या म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक काळजीत टाकणारा होता तज्ञांच्या मते शून्य ते पन्नास दरम्यान एक्यू आय असेल तर तो चांगला असतो पण अनेक शहरांमध्ये हा याच्या खूप वरती होता म्हणून मग चर्चा सुरू झाली कृत्रिम पावसाची शाळेत आपण सगळेजण जलचक्र शिकलो होतो याप्रमाणे जो पाऊस पडतो तो नैसर्गिक पाऊस पण हीच प्रक्रिया आपल्या गरजेनुसार करवून आणण्याची वेळ येते तेव्हा तो कृत्रिम पाऊस यात क्लाऊड सीडिंगची पद्धत वापरली जात असते आता याच्यात काय करतात तर सिल्वर आयोडाइड पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड यासारखे रासायनिक पदार्थ विमानांच्या मदतीने ढगांमध्ये फवारले जातात हे पदार्थ ढगात पसरतात आणि ढगातले पाण्याचे थेंब गोठवतात ढगातलं बाष्प शोषून थेंबाचा आकार वाढतो आणि पाऊस पडायला सुरुवात होते ही अशी मुळातच पाऊस पडला की वातावरण स्वच्छ होतं हवामान विभागाने पावसानंतर मुंबईची जी एकूण आकडेवारी दिली त्याच्यात मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये प्रदूषण बरंच कमी झाल्याचं दिसलं पण पावसाने मग भले तो नैसर्गिक असो किंवा कृत्रिम प्रदूषणाची पातळी कशी कमी होते याची पाच कारण आहेत कुठली ते मी आता तुम्हाला सांगतो पावसाच्या थेंबांमध्ये हवेतले प्रदूषित कण वेळघळतात आणि जमिनीवर येऊन व्हायला लागतात परिणामी हवा स्वच्छ होते दुसरं म्हणजे पावसाने प्रदूषित कणांची घनता कमी होते धूळ धूर, धूर आणि काही रसायनं जी पाण्यात विरघळत नाहीत ती, ती रसायनं या पाण्याच्या माऱ्याने जमिनीवर आदळतात आणि वाहून जातात आता तिसरं म्हणजे धुरकं निघून जातं आणि वातावरण जे असतं ते स्वच्छ होतं चौथा त्याची पद्धत म्हणा ती अशी की पावसामुळे वणवे जिथे पेटलेले असतात ते विजतात या वणव्यांमुळे जो धूर पसरलेला होतो तो सुद्धा नियंत्रणात येतो आणि पर्यायी प्रदूषण कमी होतं आणि पाचवी गोष्ट म्हणजे शेतीला पाणी मिळतं पाणी तुटवडा असताना जी रसायनं फवारली जात असतात त्यातून होणाऱ्या प्रदूषणावर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होतो ते नियंत्रणात येतं एकदा पाऊस पडला तर साधारण तीन दिवस ते एक आठवडा त्या ठिकाणचं प्रदूषण कमी होत असतं पण हा कृत्रिम पाऊस दरवेळी पडेलच याची खात्री नाही अनेकदा असं घडतं की ढग तयार होतात पण त्यांच्यातल्या काही अपूर्ण प्रक्रियांमुळे ते पाऊस पाडू शकत नाहीत किंवा पाऊस पडला तरी तो फक्त ढगांमध्ये राहतो जमिनीपर्यंत तो हवा तितक्या प्रमाणात पोहोचतच नाही दोन हजार नऊ ते दोन हजार अकरामध्ये मध्ये पुण्याच्या आय आय टी तर्फे कायपिक्स नावाचा एक प्रयोग हाती घेतला गेला होता त्यानंतर दोन हजार दहा आणि अकरामध्ये मध्ये तिन्ही राज्यातल्या दुष्काळी भागात प्रयोग केले गेले मात्र हे सगळे प्रयोग अयशस्वी ठरलेत असं प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं हवामान तज्ज्ञ माधव हो गाडगेड यांनी यापूर्वी या बी बी सीशी बोलताना म्हटलं होतं की जगभरात कृत्रिम पावसाचे खूप सारे प्रयोग झालेत पण त्यातले केवळ तीस टक्के यशस्वी झाले त्यामुळे परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विचार करून मगच हा निर्णय घ्यायचा असतो कृत्रिम पावसाचं शास्त्र अजूनही पूर्णपणे विकसित होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे अगदी अगतिकता असेल तरच कृत्रिम पावसाचा प्रयोग करायला हवा कृत्रिम पावसाच्या उपयुक्ततेविषयी मतमतांतर असली तरी प्रदूषण कमी करण्यासाठी या पर्यायाचा नेहमीच विचार केला जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी बी बी सी मराठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आजची सोपी गोष्ट शेअर करायला विसरू नका धन्यवाद